आमचे लोक रावतात, ग्रामस्थ रावतात, तांचे पार्ट्स इन ओडीपी आणि ताजेर असा म्हणून नोटिफिकेशन आले. त्याच्या खातीर खूपसो बोवाळ झाला की बाबा आमचे पणजे वाताळात किती वातात काय म्हणून. सो इश्यू आशिल्लो सेक्रेटरीयेट आणि असेंब्लीचो आणि हायकोर्टाचो, विच द गव्हर्नमेंट वॉन्टेड टू इन्क्लूड इन दॅट पर्टिक्युलर प्लॅन ऑफ फर्दर प्लॅनिंग, नॉट द विलेजीस. सो जेव्हा आमच्या मित्राकडे उलयले त्यांना दे रिअलाइज दॅट देर वॉज अ एरर फॉर विच पंचायत ऑलरेडी हॅज ऑब्जेक्टेड. पीपल इन दिस एरिया हु एव्हर हॅव्हिंग देअर हाऊसीस विच सडनली दे फाउंड की वेअर इन टीसीपी नोटिफिकेशन, त्यांनी आपले ऑब्जेक्शन रेज केले. म्हणून एक वाटेन पेंदी फ्रांकांत ग्रामस्थांची या येता त्या आयतारा 8 तारखेक ग्रामसभा, स्पेशल ग्रामसभा घेतिल्ली फॉर दीस पर्टिक्युलर इश्यू टू बी एड्रेस्ड. इन द मेन टाइम जेव्हा हो विषय आम्ही मिनिस्टरकडे मांडलो त्यांना विश्वजीत इमिडिएटली रिस्पॉन्डेड अँड एन्श्युअर्ड दॅट ही इज एबल टू अंडरस्टँड वॉट द इश्यू वॉज अँड देर हॅज बीन अ एरर. सो आय थिंक दे आर ऑलरेडी वर्किंग ऑन इट. आज आम्ही तोच विषय, वी हॅव कम विथ अ रिक्वेस्ट टू हिम की या विषयाचेर आमच्या लोकांची घरां जी आसा, वी हॅव नो ऑब्जेक्शन ऑन द हायकोर्ट अँड द सेक्रेटरी अँड द असेंब्ली एरिया बिईंग अ पार्ट ऑफ दीस प्लॅन, कित्याक इट्स अ गव्हर्नमेंट एरिया विच वी मे नीड हॅल्प इन प्लॅनिंग ऑल्सो. तांकां कितें तें आमकां करपाक जाय जाल्यार थंय प्लॅनिंगान, पूण बाकीचे जे आमचे ग्रामस्थांच्यो एरिया आसा आसा तश्यो पंचायतीन येवच्यो. अगेन एज फार एज दीस इज कन्सर्न इट इज ओनली द पर्पज ऑफ प्लॅनिंग अँड नॉट फॉर पर्पज ऑफ ज्युरिस्डिक्शन. सो सेक्रेटरीयेट आणि असेंब्ली आणि हायकोर्ट विल स्टील रिमेन इन द ज्युरिस्डिक्शन ऑफ पंचायत इट सेल्फ. थंय कांय चेंजीस जायना, फक्त पर्पज ऑफ प्लॅनिंग कितें एसिस्टंस जाय जाल्यार दे वील बी टीसीपी विच वील हेल्प इन द प्लॅनिंग एज फार एज द गव्हर्नमेंट एरिया इज कन्सर्न. वो तांचे कडेन आज एश्युरन्स आम्ही घेतले. सो वी हॅव टेकन वी हॅव कम विथ अ रिक्वेस्ट, ही हॅज इमिडिएटली सेड की ही इज इमिडिएटली मुव्हिंग ऑन दीस. सो वी शुड ऑल्सो टेक दीस ऑपॉर्च्युनिटी टू थँक हिम. आमच्या बरोबर जेपी आणि सरपंच सगळे पंच मेंबर आयले. सो ह्याच माध्यमातल्यान आमच्या परवरच्या लोकांक, खास करून पेंदी फ्रांकाच्या लोकांक, ग्रामस्थांक सांगू सोदता की मिनिस्टरान जो एड्रेस केला इश्यू इज एक्झॅक्टली टेकिंग केअर ऑफ आवर रिक्वायरमेंट. की आम्ही जी विषय मांडिल्लो तोच तांणी इमिडिएटली एक्शन घेवपाक लायिल्ले आसा. आणि हे येता त्या 8 दिसां भितर आय थिंक नोटिफिकेशन ऑल्सो टेकिंग केअर ऑफ दीस इश्यूज वील बी एड्रेस्ड. मिनिस्टर उलयतलेच, पूण आमचो एकूच म्हज्या ग्रामस्थांक सांगपाक जाय की अनवॉन्टेड डिस्टर्बन्स न करता. आम्ही हांगा आसा सगळे पंच मेंबर, सरपंच, झेडपी सदांच लोकांक बरोबर राविल्ले आसात, हांवूय रावला. आणि तुमचे तांची जी कळ कळटा ती कळ एड्रेस करून सॉल्वूय केल्ली आसा. सो देर इज नो क्वेश्चन ऑफ मिसअंडरस्टँडिंग विच हॅज हॅपन्ड राईट नाव. आणि फुडे वता असताना म्हाका दिसता ग्रामसभेकूय दे वील एड्रेस एक्झॅक्टली जाणी कितें केलां. जे रोहनान सांगला सगळ्यांची जे कितें मागणी आशिल्ली ऑलरेडी आमकां पयर रेझोल्युशन गावले तेच हांव उलयतालो. पण त्यांची जे कितें डिमांड आशिल्ले की ते एडिशनल सर्वे एरिया कोणाची घरां बी शूड कंटिन्यू, ते ओनली द ऍडमिनिस्ट्रेटीव्ह प्लॅनिंग पर्पजा खातीर फक्त हायकोर्ट आणि आमची असेंब्ली कॉम्प्लेक्स अँड सेक्रेटरीयेट दॅट इट्स अ ओनली फ्रॉम द प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू वील बी अ पार्ट ऑफ द एनजीपीडीए. त्याचे बाहेर आणि कसलेच काय विषय ना. जे कितें मागणी घातल्या माझ्या मित्रान रोहनान ते तशेंच ऑलरेडी फायल मूव झाल्या. नोटिफिकेशन फुडल्या 2 दिसांनी येतले, 2-3 दिसान येवंक जाय ती नोटिफिकेशन त्यांच्याच कडेन पयली येतली. आणि जे कितें जाय त्याची बाउंड्री कशी काढूंक जाय ती बाउंड्री ऑलरेडी काढून ते लोकांक जाय तशे सगळे इलेक्टेड मेंबर्स आणि बाब रोहनाक जे जाय तशेंच आमी करून आमी फुडे व्हरतले. देर वील बी नो एम्बिग्युटी बिकॉज ही वील सी द नोटिफिकेशन फर्स्ट बिफोर. केन्ना केन्ना कितें आसता, केन्ना केन्ना प्लॅनिंगान एक सांगता आमी हे केन्ना केन्ना एरर जाता, ते बाउंड्री ते कव अप करपाक ते इट बिकम्स लिटल डिफिकल्ट समटायम्स. बट देन देर इज अ इश्यू ऑफ सेंटिमेंट ऑफ पीपल विच हॅज टू बी रिस्पेक्टेड. सो वी वील गो एज पर वॉट रॉन हॅज सेड. सो देर बी नो एम्बिग्युटी ना. आणि वो विषय आणि काय उरना, कित्याक ऑलरेडी आम्ही जे सांगला ते ऑलरेडी मूव्ह केली फायल. फायल ऑलरेडी माझी गेल्या ऑलरेडी फॉर फर्दर प्रोसेस. तर जर नोटिफिकेशन काढले दॅट विल बी रिवाइज. As far as planning is concerned, having some area, meaning village areas, which are getting commercialized, falling under planning is a positive step generally. Because there are a lot of things on this subject if you start asking me, but today let us concentrate only on this one issue, that the issue which Rohan addressed and all his elected members addressed is resolved. As far as I am concerned, it is resolved because he will see the plan before it is further notified, revised plan is notified. We don't want to do. But what you are saying is absolutely correct. From planning point of view, there are several other things that you have to do. Several things are there. Our towns are growing and several other things. But also, second time, we have discussed on several issues which we want. So, whatever is his requirement, what is Rohan's requirement from the Porvorim constituency point of view, I will ask him and only then we will do. We will not do anything in a hurry.
Because what happens sometimes you try to do something and then he has to be first convinced, and he has to also feel that this is my requirement and my constituency at the moment. Then we will go ahead. We will not do anything without his. And he knows, he has been revenue minister in the past. He knows what is the requirement of Porvorim constituency. He knows, yes, not only of Porvorim constituency but also the length and breadth of the state. So basically, both of us together, we need to work and we need to see how we can do, because he has got fresh ideas, I have got some ideas, 2-3 others are there who we can sit down and take things forward. Today, one needs to think out of the box. And I'm going to do it, because we are both friends in any case. So, we to Murat na, to jay samta tyas pramane hum itla te. So, town and country planning will be rendering planning assistance to them. But whatever they want, no? That's why we have to both sit actually when he... I understand one thing, what you say, Vishwajit Santarya Pramana, planning purpose and you have focused secretary and assembly. And you have to do jurisdiction, panchayat. So, you have to change that. So, what we say about the Anna Jana Sopta, let us not create further things. To the Bakija Krishna is other way. Only request is keep it at the side, not to again confuse this whole issue. This let is resolved. This issue. Okay. Huh? Thank you. Thank you. Bye, madam. Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you.